हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत काल आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओ कॉल सॉरी त्या व्हिडिओमध्ये आपण उमेदवारांना आलेले कॉल एन आय सीमधून याबाबत माहिती दिलेली होती आणि त्यानंतर मात्र उमेदवारांचा प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला होता आणि सर्वांनाच या ठिकाणी उत्तर देणं शक्य नव्हतं त्यामुळे त्याची सर्व सत्यता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात सुद्धा पाहणार आहोत आणि काल व्हिडिओ अपलोड केलेल्या व्हिडिओमधील फर्स्ट व्ह्युअर सुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर आज महत्वपूर्ण असा सूचना पवित्र पोर्टलवरती येणार आहेत आणि ती उत्सुकता सुद्धा माझ्यासहित सर्वांची शिगेला पोहोचलेली आहे आता एक एक सेकंद सुद्धा तासासारखा वाटू लागलेला आहे केव्हा येथे सूचना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम आपण कालच्या व्हिडिओबद्दल माहिती घेऊया काल मी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता या व्हिडिओमध्ये मला जास्तीत जास्त कमेंटना सामोरं जावं लागलेलं ला होतं लक्षात ठेवा हो मित्रांनो कालचा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ कोणताही व्हिडिओ अपलोड करत असताना त्यातील सत्यता अगोदर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पडताळून पाहिलेलीच असते त्यामुळे थोडासा ट्रस्ट करत चला मित्रांनो कारण काल काही उमेदवारांना फोन आलेले होते काही उमेदवारांना फोन आलेले नाहीत असं म्हणण्यापेक्षा बऱ्याच उमेदवारांना फोन आलेले नाहीत फक्त निवडक उमेदवारांनाच कॉल आलेले होते त्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याचबरोबर काही उमेदवारांनी त्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेले होते तर या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो त्याचं ठोस असं कारण माहीत नसलं तरी कॉल आलेले होते तुम्ही जर कमेंट बॉक्स पूर्ण वाचला असता तर या ठिकाणी ज्यांना ज्यांना कॉल आले होते त्या उमेदवारांनी सुद्धा कमेंटमध्ये मा आपली माहिती दिलेली होती आणि त्यांनी मला या ठिकाणी माहितीसुद्धा देण्याचा प्रयत्न केला मात्र ज्यांना कॉल आलेले कमेंट केलेले होते त्या कमेंटला उमेदवाराने मात्र कमेंटचा भडीमार सुरू केला आणि कशाही स्वरूपात कमेंट, कमेंट केल्यामुळे के त्या उमेदवाराने कमेंटसुद्धा डिलीट करून टाकल्या मात्र मायापर्यंत ती माहिती पोहोचली अशा कमेंट देणाऱ्या सर्व मित्रांचे खूप खूप आभार कारण तुमच्यामुळं विश्वसनीयता अजून त्या व्हिडिओची वाढण्यास मदत झाली त्यामुळे खरोखर खरो खरी माहिती देणाऱ्या सर्व उमेदवारांचे खूप खूप आभार लक्षात ठेवा मित्रांनो काल खरंच कॉल आलेले होते आणि हे कॉल खालील उमेदवारांच्या संदर्भात होते जसे की एस टी उमेदवार असतील पेसा क्षेत्रातील आहेत का नॉन पेसा क्षेत्रातील आहेत का त्याच पद्धतीनं काही उमेदवारांना जिल्हा विचारण्यात आला काही उमेदवारांना फक्त कॉलच करण्यात आला कोणत्याही प्रकारची माहिती विचारण्यात आली नाही त्याचबरोबर काही उमेदवारांना आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा माहिती विचारल्याची माहिती समोर येत आहे अशा पद्धतीनं माहिती हे फक्त जस्ट टेस्टिंग किंवा एक त्यांचं एक काय म्हणायचं की एन आय सीमधून जे प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेचा एक भाग असू शकतो की ज्यामधून सत्यता पडताळणी केली जाऊ शकते अशा स्वरूपाचं असू शकतं यातून दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा अर्थ मित्रांनो काढू नका जसं की बरेच उमेदवार म्हणू लागले की सेटिंगसाठी आला होता का किंवा असं काहीही नाही मित्रांनो अशा प्रकारचं कारण हे सर्व पारदर्शकपणे राबवले गेल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाव असणार नाही अपवावर विश्वास ठेवू नका ज्या उमेदवारांना कॉल आला नाही तर लक्षात ठेवा एकूण पंच्याऐंशी हजारच्या जवळपास उमेदवार आहेत सर्वांनाच कॉल करणं शक्य नाही तसं करायचं म्हटलं तर अजून दोन तीन दिवस लागतील म्हणून निवडक काही जणांना आणि काही क्षणापुरते त्यांनी कॉल केलेले होते ज्यातून माहितीची सत्यता असेल किंवा इतर क्रॉस कम्पॅरिझन असेल म्हणा या गोष्टी पडताळणी करून पाहिलेल्या आहेत त्यामुळे विश्वसनीय बातमी आहे मित्रांनो विश्वास ठेवा आणि कॉल आला म्हणून या ठिकाणी किंवा कॉल नाही आला म्हणून कोणत्याही प्रकारचं गोंधळून जाऊ नका या कॉलचा आणि निवड प्रक्रियेचा असा काही संबंध असेल असं सद्यस्थितीला तरी दिसत नाही आहे ठीक आहे यानंतर पुढचा अपडेट पाहूया यानंतर शिक्षक भरतीची जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीबद्दल पाहूया यानंतर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणुताई चव्हाण कॉलेज कराड विद्यानगर कराड तालुका कराड जिल्हा सातारा या संस्थेमार्फत मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहूया महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षाकरता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर सी एच बी खालील विषयांची शिक्षेपदे भरवायची आहेत लक्षात ठेवा सी एच बी तत्वावरची आहे परंतु ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे जवळच्या आणि काम करण्यास त्या ठिकाणी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी भौतिकशास्त्र बारा जागा रसायनशास्त्र सव्वीस वनस्पतीशास्त्र दहा पा प्राणीशास्त्र तेरा संख्याशास्त्र नऊ गणित चौदा सूक्ष्मजीवशास्त्र एकवीस प्रदूषणशास्त्र तीन भूगर्भशास्त्र दहा इलेक्ट्रॉनिक्स तीन इंग्रजी एक इतिहास दोन मराठी दोन हिंदी दोन राज्यशास्त्र चार भूगोल चार अर्थशास्त्र सहा वाणिज्य दहा मानसशास्त्र दोन समाजशास्त्र दोन ग्रंथपाल दोन शारीरिक शिक्षण संचालक एक अशा पद्धतीने ही पदं रिक्त आहेत ही रिक्त पदं या ठिकाणी भरली जाणार असून तासिका तत्त्वावरती पदं आहेत आणि याबाबतची सविस्तर माहितीसुद्धा तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट युनी शिवाजी डॉट ए सी डॉट इन या ठिकाणी पाहायला मिळेल इच्छुक उमेदवारांनी तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स विद्यानगर कराड जिल्हा सातारा चारशे पंधरा एकशे चोवीस अशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीने यानंतर आपण पाहूया कालच्या व्हिडिओमधील फर्स्ट व्ह्यूवर काल सकाळी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता यातील फर्स्ट व्ह्यूवर आहेत शुभांगी शिनगरे मॅडम धन्यवाद मॅडम त्यानंतर अंकुश मानकर सर धन्यवाद सर सेक्युलर सत्या या ठिकाणी अभिनंदन अश्विनी खोत मॅडम फर्स्ट व्ह्यूवर आहेत अभिनंदन मॅडम प्रतीक वक्तेसर हे सुद्धा या ठिकाणी फर्स्ट व्यूअर आहेत अभिनंदन सर सर्वांचं खूप खूप अभिनंदन चॅनलवरती असेच इंटरॅक्ट होत राहायला विसरू नका यानंतर दुसऱ्या व्हिडिओतील फर्स्ट व्यूअर पाहूया शरद झाडेसर फर्स्ट व्यूअर आहेत अभिनंदन सर संदीप पडले सर हाय पाठवले आहेत हाय सर अमीन खतिक सर फर्स्ट व्यूअर आहेत अभिनंदन सर पुन्हा एकदा प्रतीक वक्तेसर यांनी थँक्स सर पाठवलेलं आहेत वेलकम सर जयप्रभा <णिया> शिंदे मॅडम यांनी हाय पाठवलेले आहेत हाय मॅडम संतोष कांबळे सर यांनी थँक्स पाठवले आहेत वेलकम सर सर्वांचं खूप खूप अभिनंदन शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती सातत्याने आणि नेहमी देत येत असतात आणि यावरती मित्रांनो तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे असं सहकार्य करत राहा त्याच पद्धतीनं आज जी काही आनंदाची बातमी मिळणार आहे शंभर टक्के त्या आनंदाच्या बातमीसाठी मी आणि तुम्ही सज्ज आहात तुम्हाला जर समजलं तर लवकरात लवकर मलाही कमेंट बॉक्समध्ये कळवा माझंही लक्ष असणारच आहे त्यादृष्टीनं संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच या चॅनलच्या माध्यमातून मिळेल तुर्तास धन्यवाद